धरून कुठे ठेवलंय सोडायला. एस डी व्लॉग एडिशन. कसा? अरे मी व्हिडिओ साठी असं धरलंय. I wanna be the best in the game, invest in my name. Check no restraints, I'm obsessed with the pain. I ingest, I retain, assess and I change. Possessed by the thought I'll be free one day from society's restraints. Money, clout and fame, a disease, a plague. We all love to hate, have to play the game, have to make a name. All our insecurities are on display. This is war with the enemy. Think that it was meant to be. Living in a time where disease is on every screen. I won't let them fester me. I know most are festering. Negativity is a plague for the mentally weak. No mercy, all I got is working. Never stop searching, never quench the thirsty. I'm toxic and psychotic with this logic. SD vlog edition. SD vlog edition नावे बघ. अरे इकडे गॅरेजचं काम कुठं करतात माहिती तुला? नाही माहिती. कुठं राहतो? कुठलं कॉलेज? अच्छा. अमय तुझ? तुषार. ठीक आहे बघ चॅनल. चल फर्स्ट टाइम एक्चुअली आज किसी ने ऐसे रोक के मेरे को पूछा है चैनल के बारे में. अच्छा भी लगता है और एक्चुअली आज थोड़ा सा काम करना ही है गाड़ी का. मैंने तो सोच के रखा है इसको आज गैरेज ले जाके एग्जॉस्ट की लगाने वाला एकदम जबरदस्त. देखो भाई मराठी बात करते करते हिंदी. अरे भाई गया बैग. चलो जाने का. हा अडॅप्टर असेल तरच ते वॉइस होतं रेकॉर्ड, नाही तर नाही होत. चल कुठं ना म्हणजे काय बाबा, संसार घेऊन जायला लागतो. मगाशी एक दाखवत होतो पेट्रोलची गाडी, आता दोन दाखवतो. बघू इथं विचारून बघू एकदा. सायलेन्सरचं काम करतं का? कुठं होईल सायलेन्सर मधली जाळी काढायची आहे. सायलेन्सरचं काम करतात का? ह्याच्या आतली जाळी आहे ती जाळी काढायची. ओक समोर जाळी आहे ना, ती जाळी काढायची. कशी पण काढून काढून टाकायची. दोन्ही साईडला दिसल तुला. पण याला कसं काढावं लागेल माहिती आहे का? थोडं पट मारावं लागेल ग्राइंडरने. आतली जाळी आहे ना ती बाहेर घ्यावं लागेल. पहिलं काम केलंय का असं? हे बघ ती जाळी दिसली समोर तुला, ह्याच्यामध्ये पण आहे बघ. ती डायरेक्ट असं पूर्ण गॅस वेल्डिंगने सरळ सरळ नाही काढता येणार, कारण इकडनं कट करणार मग ते लय कस तरी जॉईंट होईल रे. पण ते जॉईंट दिसणारच ना, मग ते असं दिसलं नाही पाहिजे, कारण ते बाकी नंतर लपडं नाही आलं पाहिजे. हां त्यामुळं मग डायरेक्ट गॅस वेल्डिंग जरी सरळ सरळ मारली ना तू तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. ती काय काढून ते त्याचं काही यूजच नाही आहे परत. हां ते तर आहे, पण सायलेन्सरचं काम करणारा वेगळाच असतो तो. खाली पण सेमच आहे, दोन तीनच बिळ आहे. नाही बिळ नाही, ते पूर्ण गायबच करून टाकायचं. हां मग ते विचार कर की ते पूर्णच गायब जर केली जाळी तर कसा आवाज येईल? येणार ना. हा येणार, ते काढल्यावर येतोच. ॲक्च्युली काय गाडीचं तर काम काय झालेलं नाही आहे आणि मे बी आज होणार पण नाही असं वाटतंय. पहिलं काहीतरी खाऊन घेऊया. जशी गाडी चालती तसं डोकं चालेल. अरे जेव्हा डोकं चालतं तेव्हा आपण चालतो, तेव्हा गाडी चालवतो. चल जाऊ का? भेटू परत कधी, आता जमान्यात भेटतोय काय माहिती. बहुत टाइम के बाद दोस्तों से मिल रहा हूँ,
वैसे गाड़ी का काम करना था मेरे को, लेकिन वो नहीं हो पाया यार, जो मेन काम था वही। अब देखते हैं नाना पेट में अगर हो पाता है या नहीं, उधर से अगर टाइम मिला तो फिर जाऊंगा, नहीं तो फिर आज तो कुछ हो ही नहीं पाया। जो मेन चौक है ना आई, जो मेन चौक है ना गुडलक चौक, त्या चौकात एक ते पुतळे आहेत बघ, दोन पुतळे चौकाच्या सेंटरला। अरे मी तर फर्ग्युसनचे यार, तिथं बस स्टॉप आहे एक, फास्ट ट्रॅकचं शोरूम आहे बघ, कुठे तू ये इकडं आता, मी कुठं मागे येऊ। हॅलो देसी कलाकार, कसे आहेत तुम्ही? एकदम भारी। बस काय यार, मग मी फिरणार नाही। काय प्लॅन होता तुमचा? अरे मी समोर तिथं होतो, तिथून ह्या साईडला वन वे नव्हता, तिथं नाही मी त्या साईडला होतो, तिकडून फक्त त्या साईडला जाता येत होतं, इकडं नव्हतं येत येत, मी तिथून तरी सुद्धा घातली रॉंग वेनी, कारण मला तिकडनं समोर जायला लागलं असतं। कुठं थांबायचं? काय मास्क नाही वापरत मी, धरून कुठे ठेवलंय सोडायला, धरून कुठे ठेवलं, धरायला लागतं त्यासाठी सोडायच्या आधी। अरे एवढं मोठं हेल्मेट घातले राव, नाही लागत मला, सांग हेल्मेट मधून खाता नाही येत ना, मास्क मधून खाता येत मग सेम आहे ना। अरे त्याच्यापेक्षा जास्त प्रोटेक्शन आहे ह्याला। बर काय प्लॅन आहे बोल ना, बाईक कुठं पार्क करू, काय खायचं, खायला आलं तुम्ही, काय खायला आलं? मी पण नॉनव्हेज नाही खात तसं। बसायचं, गाडी कुठं पार्क करू रे, कुठे ही कसं काय, कुठे ही चांगल्या ठिकाणी मला सांग, करणार काय म्हणजे ह्याच एरियात थांबायचं का दुसरीकडे जायचं? काय हां नो सँडविच वाला, सँडविच वाली असेल तर मी खातो। चालत चालत आहे, अरे मग मी पण गाडी पार्क करतो कुठेतरी बघतो, आणि मग आपण जाऊ सोबत। ठीक आहे थांब मी पार्क करतो। नहीं आज मुझे अच्छे खासे लोग मिल रहे हैं जो पूछ रहे, क्योंकि मैं ऐसे मोस्टली पुणे में घूमता नहीं। SD व्लॉग एडिशन, ये 22। वैसे मैं तो पुणे में घूमता नहीं हूँ, बाहर ही घूमता हूँ, तो आज इधर घूम रहा हूँ तो बहुत सारे बंदे मिल रहे। चलो चलो, अच्छे खासे अभी सब्सक्राइबर्स तो मिल ही रहे। और से देखिए इस चेहरे को, इसको लोकेशन ही नहीं पता और कहाँ पे जा रही पता नहीं। अरे था इकड़ा मैं दाखो मैं लोकेशन कहते चाहिए चेहरी में गाय तुझे का लिखे कुछ है संग बरमुडा बरमुडा ट्राइंगल वाह कसा? अरे मी व्हिडिओ साठी असं धरलंय। आमच्या दोघांचे सँडविच आले इथे राहिले, सो सॅड, त्यांना कंप्लेंट करतो, पोलीस चौकी इथे जवळच आहे। अनवॉन्टेड पीपल इज कमिंग, सही है सही है सही है। एस का लावले हा, मग ते इकडे आलं पाहिजे, जरा दम नसतो तुला, लगेच लगेच काढायचं, ठिकाणचे ठेवा यो।
त्याच्यामध्ये ते टोस्ट का टाकले ते वफल काय बोलतो त्याला बघा हिने कोल्ड कॉफी घेतली हिची संपली सुद्धा आणि मी कोल्ड कॉफी विथ क्रश म्हणून हॉट कॉफी घेतली ये मेरा आज का दिन हॉट कॉफी अच्छी नहीं थी इसलिए मैं सॉफ्ट ही खा रहा हूँ और ये भी ये नहीं खा रही ये गरीब लोग फॉर नो रीजन गाइस ये लड़की है ना कब से मेरे ना स्नैप पे अच्छे अच्छे पिक्स निकाल रही है दिखा मेरे को पिक्स वेस्ट साइड में हम लोग यहाँ पे रिची रिच में आए थे वीडियो बनवते म्हणून मोबाईल घेतला वरचा बटन दाब क्या यार एक्चुअली में हाथी है यार ये कहीं पर आजको इसको ब्लैक बैक लेना है तो वाट लग जाती है सो ये दोनों लड़कियां अभी निकल गई घर के लिए मैं भी निकल रहा हूँ और टाइम अभी लगभग 7:30 बज चुके हैं मस्त म्यूज़िक सुनते हुए अपन निकल रहे घर पर मज़ा आ रहा है यार मतलब मेरे को आज ना ऐसा रिलैक्स लग रहा है ब्लॉग बनाने के लिए आज मज़ा आ रहा है वो पता नहीं ऐसा कुछ गूज बम जैसे लग रहा है एक्चुअली मैं म्यूजिक सुन रहा हूँ ना इसकी वजह से मेरे को थोड़ा सा ऐसे पॉजिटिवली फील हो रहा है यस आई नो दैट्स व्हाई अभी ठीक है मैं आगे से ऐसे ही करूँगा म्यूजिक सुनते सुनते व्लॉगिंग बनाऊँगा मस्त मज़ा आता है जो कि मैंने भीमा शंकर का ब्लॉग बनाया था वो अभी तक एडिट नहीं किया है वो आज रात को एडिट हो जाएगा सो आज रात के ब्लॉग में ही मैं डाल दूंगा मेरे को ऐसे पॉजिटिव फीलिंग जो आ रहा है इसलिए मैं भी यहाँ पर जब भी देखो यार मतलब रश कंटिन्यूसली रहता ही है वैसे तो 10 मिनट के अंदर मैं घर पर आराम से पहुँच जाऊँगा एक्चुअली यार आज मेरे को काम करना था गाड़ी का जो कि हो नहीं पाया सो थोड़ा सा यार बुरा लग रहा है बुरा मतलब ठीक यार मतलब काम अड़ गया है सो अच्छा नहीं लग रहा है मैं निगेटिव एक आधी बात कर लेता हूँ ना तो पूरा ब्लॉग ऐसे निगेटिव हो जाता है उससे अच्छा कि मैं निगेटिव एक भी बात नहीं करूँगा जो कि अच्छी बात है और अच्छी ही बातें करते रहूँगा मे बी तो मतलब पॉजिटिव दोनों ये लड़कियाँ अभी मेरे को बोल रही थी कि फूड व्लॉगिंग कर लेकिन आई एम नॉट इंटरेस्टेड एट ऑल एट फूड व्लॉगिंग मैं खाता ही इतना कम हूँ फूड व्लॉगिंग क्या करूँगा यार निधि एंड क्रिस्टी आई एम सो सॉरी पुणे की हालत एकदम ख़राब हो चुकी है इन ट्रैफिक में एक्चुअल में मैं साउंड सुनते जा रहा हूँ इसलिए मेरे को ये ट्रैफिक वगैरह कुछ ज़्यादा लग नहीं रहा है अगर अपन खुश होते तो पूरी दुनिया है ना अपने को खुश लगती है और अपन दुखी होते ना तो पूरी दुनिया अपने को दुखी लगती है ये बात मैंने बहुत ज़्यादा नोटिस की है अभी एक्चुअली सैड म्यूजिक आया ना इसलिए थोड़ा सा सेंटी सा डायलॉग निकल गया इतना ट्रैफिक होने से अच्छा है कि यार गाड़ियाँ मत चला सुनो यार आज की अगर छोटी सी ये वीडियो आपको अच्छी लगी तो प्लीज़ लाइक करो शेयर करो एंड सब्सक्राइब करो यार
अच्छा कंटेंट कुछ कर नहीं पा रहा हूँ, लेकिन मैं इसके अंदर जो मॉडिफिकेशन करने वाला हूँ अपने डोमिनर के अंदर, उसका वीडियो मैं प्रॉपर बनाऊंगा, प्रॉपर एग्जॉस्ट नोट सुनाऊंगा। मैं तो मतलब निखिल से मैंने एक राय ली कि वो तो बोल रहा था कि पूरा का पूरा बैंड पाइप है जो कि चेंज कर रहे। मैंने सोचा बैंड पाइप अगर चेंज कर रहे तो इसकी आवाज़ बहुत ही ज़्यादा लाउड हो जाएगी, बहुत ज़्यादा लाउड, और बहुत ज़्यादा लाउड वॉइस फिर आई डोंट नो कैसे होगा। चलो ठीक है गाइस, गुड नाइट। और आप सबको लाइक करना है, सब्सक्राइब करना है। फिर अगर मैं कहीं दिखता हूँ रोड पे तो मेरे से मिलना है यार, मतलब स्ट्रेंजर्स मिले मेरे को इस वीडियो में, दो लोग से मिले जो जिन्होंने मेरे को पूछा कि भाई ऐसे मैंने आपका नाम नहीं पूछा, पहले वाले को तो मैंने नाम पूछा था, कुछ दिमाग में था इसलिए मैंने पूछा नहीं। और इसी बात पे बाय 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 बाय, टेक केयर एंड गुड नाइट, सी यू।